प्रश्न कुठल्या रस्त्यांचा असो वा सावकाराने पिचलेल्या गोरगरीब जनतेच्या वाडीवस्त्यांचा, प्रश्न उपेक्षितांच्यावर झालेल्या अत्याचाराचा असो वा सरकारी रुग्णालयातील भ्रष्टाचाराचा, कुठे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोडलेले कंबरडे असो वा दुष्काळात जनतेने पाण्यासाठी फोडलेले हंबरडे असो, जनतेशी बांधिलकी ठेवून आम्ही मांडतो सत्य चव्हाट्यावर, केवळ बातमी करून आम्ही सोडून देत नाही प्रश्नाला, प्रश्न सुटेपर्यंत करत राहतो वज्र प्रहार व्यवस्थेवर, कारण आम्ही आहोत वज्रधारी। तहसीलदारांची दुचाकीवरून वाळू माफियांवर धडक कारवाई, 5 वाहने ताब्यात। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहताय वज्रधारी न्यूज। जत तालुक्यातील सिंगनहळ्ळी येथील कोरडा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करण्याच्या ठिकाणी छापा टाकून 5 वाहने ताब्यात घेत मोठी कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई शुक्रवारी रात्री प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन पाटील यांच्या पथकाने केली आहे। या कारवाईमध्ये एक जेसीबी, 3 टेम्पो, 1 डंपर अशी एकूण 5 वाहने ताब्यात घेण्यात आलेली आहेत। तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे। सुमारे 8 लाखाचा दंड या वाहनांवरती लावण्यात आला आहे। सदरची कारवाई प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन पाटील, मंडळाधिकारी नंदकुमार भुकुटे, प्रशांत भुजडे, तलाठी दुष्यंत पाटील, विशाल उद्गिरे, राजेश चाचे, निलित पाटील, अनिल हिप्परकर, सुनील घाडगे, अभिजित सोनपुराते, बागलवाडीच्या सरपंच लक्ष्मी खांडेकर, कोतवाल प्रवीण काळे व स्थानिक पोलीस पाटील यांनी ही कारवाई केली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की जत तालुक्यातील कोरडा नदी पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे। तहसीलदार सचिन पाटील यांनी वाळू तस्करांना लक्षात येऊ नये म्हणून शुक्रवारी रात्री मोटर सायकल वरून प्रवास करत वाळू उत्खनन करण्यात येत असलेल्या त्या ठिकाणी छापा टाकला। सदरची कारवाई पहाटेपर्यंत सुरू होती। वाळू उत्खनन करणाऱ्या ठिकाणी एक जेसीबी दिसून आला। तस्करी विरोधी पथक आल्याचं समजताच वाहने चोर मार्गाने पळू लागली। दरम्यान बेकायदेशीर वाळू भरलेला डंपर वेगाने जात होता। सिंगनहळ्ळी येथील महादेव मंदिराजवळ डंपरला वळसा न बसल्याने डंपर जागीच पलटी झाला। या डंपर मध्ये 3 ब्रास वाळू भरली होती, याचा पंचनामा करण्यात आला आहे। जॉकेश अदाटे, जत, निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत।